नमस्कार, मी किरण. इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पनवेल महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या अधिकृत उमेदवार शीतल दिनेश केणी ह्या प्रभाग क्रमांक 1 ब मधून निवडणूक लढवित आहेत. त्यांची निशाणी कप बशी आहे. वॉर्ड क्रमांक 1 मध्ये ठिकठिकाणी CCTV कॅमेरे लावून नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणार. प्रभागातील ठिकठिकाणी असलेला घनकचरा घंटागाडीद्वारे व्यवस्थित उचलला जाईल यावर लक्ष केंद्रित केले जाईल. हे शहर बदलण्याची माझी इच्छा आहे, असे शीतल केणी यांनी इंडिया टीव्ही न्यूजशी संवाद साधताना म्हटले. शीतल दिनेश केणी प्रभाग क्रमांक शेतकरी कामगार पक्षातर्फे निवडणूक लढत आहे आणि माझा निशाणी कपाशी हे प्रभाग क्रमांक 1 ब मध्ये निवडणूक लढत आहे. इलेक्शन रॅलीमध्ये प्रत्येक गावात प्रत्येक घरात पोचलो, पण 80% महिलांचा म्हणजे प्रॉब्लेम आहे की पाण्याचा, की आम्हाला पाण्याची समस्या घराची उत्तर होत्या. पहिला प्रश्न मी तो सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण आपलं घर स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि आजूबाजूचा परिसर, तेव्हा गाव स्वच्छ होईल आणि आपला पूर्ण देश त्याच्यामुळे स्वच्छ होईल. कारण पहिले कचऱ्याची घाण आपल्याला बाहेर काढायची आहे, कचरामुक्त आपल्याला आपला महाराष्ट्र करायचा. लघु उद्योग उपलब्ध करतो, जागी CCTV कॅमेरे लावण्याचा प्रयत्न करू, सुरक्षा रक्षक दलाचा स्थापना. मला भरघोस मताने निवडून द्या. 20 तारखेला होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 1 मधून जयश्री रविकांत म्हात्रे, जनार्दन पांडुरंग पाटील, सुरेश ज्ञानेश्वर पाटील व शीतल दिनेश केणी या उमेदवार महाआघाडीचे आहेत. मला सांगायला आनंद वाटतं की हा प्रभाग हा ग्रामीण भागातील असून आणि या ग्रामीण भागातील प्रभागावर शेतकरी कामगार पक्ष व महाआघाडीची सत्ता गेली 50 वर्षापासून आहे आणि या ग्रामीण भागात जो विकासची कामं केलेली आहेत ती शेतकरी कामगार पक्षानेच केलेली आहे. त्याच्यामुळं आपला निश्चित विजय निश्चितच आहे. फक्त एकच आहे की प्रभाग क्रमांक 1 मध्ये शेतकरी कामगार पक्ष महाआघाडी निवडणूक लढत असताना यामागे ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये भले ती अर्बन बँकेची निवडणूक असो, कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक असो, पंचायत समितीची निवडणूक असो किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक असो, ह्या चारही निवडणुकीत विरोधकांना आम्ही मंडळींनी चारही मुंड्यात चित केलेला आहे. शिवाय कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये जे शेतकरी कामगार पक्ष आघाडीच्या वतीने बाराम पाटील साहेब हे भरघोस मताने निवडून आले, त्याच्यामुळं ह्या विभागात प्रभागात शेतकरी कामगार पक्ष महाआघाडीचे चारही नगरसेवक निवडून येतील आणि विकास कामांना जी गती देण्याचं काम आहे ते पुढं असेच चालू ठेवणार आहोत. आणि हा प्रभाग क्रमांक 1 असल्या कारणाने ह्याची निवडणूक मतमोजणी या प्रभागापासूनच होणार आहे. येत्या 26 तारखेला या प्रभागातून चारीचे चारी नगरसेवक निवडून येतील यासाठी इथल्या महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसलेली आहे आणि 26 तारखेला बाळा पाटील साहेब, आमदार विवेक पाटील साहेब यांनाही चारी नगरसेवक निवडून देऊन एक भेट देण्याचा अतोनात तसा विश्वास या जनतेने तसेच या महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420, 9388420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.